जगभरातील ताज्या बातम्यांसाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार मंडळी, महाराष्ट्राला तृप्ती देसाई हे नाव काही नवीन नाही. या नात्या कारणावरून तृप्ती देसाई नेहमीच प्रसिद्धीच्या ज्योतात व चर्चेत असतात. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रात तृप्ती देसाई व निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यातील वादंग हे ताजं उदाहरण आहे. या वादंगानंतर तृप्ती देसाई यांच्यावर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या स्तरातून कडक टीकाही झाल्या आणि त्याच तृप्ती देसाई आज मराठा समाजावर खंत व्यक्त करत आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की मला ट्रोल करणारे आणि अश्लील शिव्या देणारे व माझी बदनामी करणारे 80% तरुण मराठा आहेत. मी पण मराठ्याचीच लेख आणि सून आहे. आता छत्रपती शिवरायांची शिकवण मराठा तरुण विसरायला लागलेत अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी आपले मत मांडले. त्यांनी आपली पोस्ट छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनाही टॅग केली आहे. एखादी महिला सामाजिक काम करत असेल, एखाद्या विषयावर आवाज उठवत असेल, तिला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला ट्रोल करायचे, तिची बदनामी करायचे, आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्यात आघाडीवर मराठा समाज आहे अशी खंत तृप्ती देसाई यांनी केली. महाराज, आज आपण पाहिजे होतात. तुम्ही माझा नक्कीच एक लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता आणि माझ्यावर अपमान करणाऱ्याला योग्य ती शिक्षा दिली असती, असेही भावनिक मत तृप्ती देसाई यांनी मांडली. प्रियांका गावडेसह संचित टीव्ही न्यूज महाराष्ट्र.